तुझे याद न मेरी आए किसी को अब क्या कहना। अच्छा सिया तूने दिया मेरे प्यार का, अच्छा सिया तूने दिया मेरे प्यार का, यार बिना लूटा कभी। सुनो, अरे सुनो। अरे सूरज काय रे बोल ना। अरे सुनो, मल तुझ्या बोलले आलजन बोलाय। बोल ना काय बोलायचं। अल तुझं लग्न ठरलंय ना। हो लग्न तर ठरलंय माझं। अल तुला सांगतो, तुम्हाला बालकेपासून लय आवडलंय। सूरज सगळं बरोबर आहे, पण आता किती उशीर केलाय तू। अल्ले जीव आता तुझ्या। मग आता काय फायदा आहे, माझं लग्न ठरलंय, किती उशीर झालाय आता काय करू। काय करू आता, उशीर झालाय, आता मी तरी काय नाही करू शकत। माझी मैना ग तुझ्या हाऊस फुलवीन, तुला झोलीन सातला फिरवीन। काय गाणं म्हणतोय सूरज, किती उशीर झालाय। आधी जरी बोलला असता ना मी घरी काहीतरी सांगितलं तरी असतं। तुला सांगू का, सुनू लई गलीबी होती माझी। लई म्हणजे काय, तुला सांगायलाच नको। आता काहीच होऊ शकत नाही, म्हणजे काहीच होऊ शकत नाही, लग्न ठरलं झालं नाही माझ्या मनात नसत। तुझं त्याच्या बोल लग्न जमलंय ना, त्याला तू मोलून टाक आणि चल माझ्या बोल बोलून लग्न कर। असं कसं बोलतोय, एवढं सगळं झालं, एवढी तयारी झाली, असं नाही करू शकत मी। सोनू लय जीव आहे तुझ्या, तू म्हणशील ती का करू शकतोय। अरे सूरज पण किती उशीर झालाय, माझ्या घरच्यांनी सगळी तयारी केलेली, आता म्हटल्यावरती घरचे लग्न तोडतील का माझं। जाऊ दे, तुझा जीवच नाही माझ्या, त्या मला असं म्हणते। अरे असं कसं बोलतोय सूरज, आता थोडं तरी समजून घे। आधी जर आला असता तर मग मी काहीतरी केलं असतं, घरच्यांना कन्व्हिन्स तरी केलं असतं। आता म्हणजे माझं लग्न ठरलंय, त्याच्यानंतर तू आलाय आणि आता मी घरच्यांना काय सांगायचं। आता समजून कवल घेऊ तुला, समजून घेऊ म्हणजे जर तुला खरंच प्रेम होतं माझ्यावर तर तू कधीच आला असता। जेव्हा आला असता ना तेव्हा मी घरी सांगितलं असत। अलो मला बोलायची माझी ताकद होत नव्हती, मला नेसमानात असं ब्या वाटत होती। माणूसच म्हणायचं का प्रेम आहे, प्रेम आहे ते आहे खरं, पण काय आता तुला मनापासून सांगतो सुनू, मन ती बालकापासून तू मला लय आवलायची आणि तू आपण जातल्यात गेलतो पाळण्यात बसलेलं ते आठवते का तुला, ती माझ्या डोक्यात नेसं घुमते। सगळं आठवतंय, सगळं बरोबर आहे तुझं ना, आता काय करायचं। सुनू तू ऐक ना, तू साल की माझ्या डोळ्यासमोर दिसते, दिवसा म्हणलं दिवसा दिसते, लाच म्हणलं तर लाच दिसते, साल की त्या जुन्या आठवणी माझ्या ह्या डोळ्यात नसते घुमते, मला चैनच पळत नाही, उष्टा बसचा तू दिसते साल की डोळ्यासमोर। मग आता काय करू शकते मी तरी, काय करू शकते सूरज, किती उशीर झालाय तेव्हा दे सोलून त्याला। हे सगळं बोलणं सोपं असतं, करणं खूप अवघड आहे। दिगी सोलून असं कसं बोलतो दे सोडून, असं नाही होत सूरज, आता खूप उशीर झालाय, मी तुला पहिलं पण बोलले, आधी जर आला असता मी घरच्यांना कन्व्हिन्स तरी केलं असतं। अरे जागे असलेले बेकाल होते मला। सुनू काय होऊ शकत नाही का, काहीच होऊ शकत नाही। तुला सांगू का, ते आता आलेला त्याच्यावर तू विश्वास ठेवती, मी बालकापासून तुझ्या उभं आहे, माझ्या विश्वास नाही का तुझा। विश्वास सगळ्यांवरच आहे माझा, पण आता काहीच होऊ शकत नाही, मी काहीच करू शकत नाही सगळ्यांच्या। म्हणजे मी किती जीव लावलेल तुला एवढ्याच्या पण बालक होतो तुझ्यापासून आठव। ते सगळं बरोबर आहे, मला सगळं आठवते, अजून पण माझ्या मनात आहे, पण आता मी काहीच करू शकत नाही, घरच्यांना मी दुखू शकत नाहीये। कायला का असत कला, तुझ्या खरं प्रेम केलं मी, जेव्हा टाइम होता तेव्हा बोलला नाही, आता काहीच होऊ शकत नाहीये सूरज। खरं प्रेम केलं तर तू असं नव्हतं करायला पाहिजे, मला एवढी माहित नव्हतं। तू मुझे बोल जाओ हे हो नाही सकता, आणि मी तुझे बोल जाओ मी होऊन देणार नाही, तुला कुणाचीच होऊन देणार नाही, आपला शब्द आहे माझं निस्त दिल तो आलाय तू सांगायला। ऐक तरी पहिलं, जाऊ दे मी ऐकणार नाही, मला कसं तरीच व्हायला लागले। अरे ऐक तरी एकदा, ऐकू शकत सोनू तुझ्या खरं प्रेम केलत, पण तू गुलीगत मला धोका दिलास, मी चाललो। अरे ऐक तरी, ऐकू शकत नाही, बाय बाय। अरे ऐक ना सूरज, नाही ऐकू शकत।